थंडीच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या भाज्या यायला लागलेल्या असतात आणि ह्या सीझनमध्येच आपल्याला चटपटीत गरमागरम खायला जर काही मिळालं तर खूप मजा येते. अशीच आज आपण एक भाजी करूयात जी एकदम सीझनल आहे आणि ती म्हणजे वांगं पावटा रस्सा. ही भाजी आपण अगदी झटपट करणार आहोत, त्यासाठी इथे मी एक कुकर गरम केलेला आहे. या कुकरमध्ये साधारण एक चमचा तेल घातलेलं आहे आणि आता यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत. आपल्याला अगदी रेग्युलर फोडणी करायची आहे ज्यामध्ये आपण हिंग, जिरं, मोहरी ह्या सगळ्या गोष्टी वापरणार आहोत. आता आपण या फोडणीमध्येच घालायची आहे कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट. ही पेस्ट मी अगदी पातळ व्यवस्थित केलेली नाही तर असं खरडा जसं आपण असतो त्याप्रकारे केलेली आहे. जर तुम्ही ह्याच्यात लाल तिखट वापरणार नसाल तर याचबरोबर आत्ता या पेस्टमध्ये आपण मिरचीसुद्धा ॲड करून वापरू शकतो. आता ही पेस्ट जराशी फोडणीत व्यवस्थित परतून घ्यायची आहे. पेस्ट परतून झाल्यावर आपण यामध्ये वापरणार आहोत पावट्याचे दाणे. काही ठिकाणी याला पोपटाचे दाणे म्हणतात, काही ठिकाणी याला अजून काही वेगळं नाव असेल, पण हे पावट्याचे दाणे थंडीच्या सीझनमध्ये अगदी छान भरपूर उपलब्ध असतात म्हणून आपण हे आज वापरलेले आहेत. इथे आपण पावटा न शिजवता वापरलेला आहे, नुसतं सोलून धुवून घेतलेले आहेत हे दाणे. पण आपण जर कुकरमध्ये करणार नसाल तर आपण आधी हे दाणे थोडेसे वाफवून घ्यावेत जेणेकरून वांगं आणि बटाट्याबरोबर ते व्यवस्थित शिजतील. आता यामध्ये आपण घालूयात एक चिरलेला टोमॅटो. थोडासा आंबटपणा भाजीला हवा आहे म्हणून आपण टोमॅटो वापरलेला आहे. आता आपण यामध्ये घालूयात चिरलेली वांगी आणि बटाटे. वांगी नुसती वापरली तरी चालतील, घरात लहान मुलं असली की त्यांना एखादा बटाटामध्ये लागतो म्हणून मी एक बटाटा वापरलेला आहे, पण तुम्ही नुसती वांगी वापरू शकता. वांगी आणि बटाटे नेहमी चिरून झाल्यावर, सालं काढून झाल्यावर हे थंड पाण्यात भिजवून ठेवावेत जेणेकरून ते काळे पडत नाहीत म्हणून आपण इथे ते पाण्यात घालून ठेवलेले होते. आता आपण यामध्ये घालणार आहोत मसाला. इथे मी आज गोडा मसाला वापरलेला आहे, पण तुमच्याकडे जो घरगुती मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता. गोडा मसाला, गरम मसाला, काळा मसाला कुठलाही तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर आपण यामध्ये आता चवीनुसार तिखट घालणार आहोत. जर तुम्ही मिरचीची पेस्ट वापरली असेल तर तिखट मात्र वापरू नका. त्याचबरोबर आपण यामध्ये घालणार आहोत आता चवीनुसार मीठ. मिठाबरोबरच थोडासा गूळ किंवा साखर तुम्ही घाला, कारण बटाटा आणि वांगं थोडंसं वातूळ असतं त्यामुळे याच्याबरोबर गूळ किंवा थोडीशी साखर घाला. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊयात आणि मग याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. आपल्याला जेवढा रस्सा पातळ हवा आहे त्यानुसार आपण यात पाणी घालायचं आहे. तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नकात. आता आपण व्यवस्थित त्याच्यात पाणी आणि सगळे मसाले घातलेले आहेत. कुकरला झाकण लावून आपण ह्याच्या साधारण एक शिट्टी करून घ्यायची आहे. फार जास्त शिट्ट्या करायची गरज नाही. तुम्ही बघू शकताय आपली भाजी आता मस्तपैकी गरमागरम तयार आहे. अशी गरमागरम भाजी, मस्त छान भाकरी किंवा पोळी आणि मऊ भात, मग तुम्हाला जेवायला दुसरं काहीही लागणार नाही. वाट कशाची बघताय, पटकन रेसिपी लिहून घ्या आणि ही भाजी नक्की ट्राय करा या सीझनमध्ये. आपली रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद.